ऊंचे लोगों की ऊंची पसंद अरे जाने रक्ता की गरज नहीं जाने कमी खाऊ अटैक न मरी नहीं तो त्यागे गरज है त्यागे नहीं बाबा हा कलर पा आजच्या कीर्तनाला हरत बाबू भरपूर गर्दी झाली मला अनेक वर्षाच्या अगोदर 35 वर्ष झाली पण मला आठवते मांजरी म्हटला हे म्हटलं आहे की मांजरी हे नाही म्हटलं पण मांजरी म्हटल्या देऊन घेतो आजूबाजूच्या बऱ्याच गावात येऊन गेलो तुम्ही माय बापांनी लहानपणापासून प्रेम केलं मी धन्यवाद देतो आपण जे आज एकत्रित आलाय आज आपण एक सत्कार करू अरुण भाऊच्या हाताने सचिन भाऊच्या हाताने प्रवीण दादाच्या हाताने ज्यानं आपल्या बायकोला सोबत आणलं त्यानं एक जण उभा राहतो शेजार मिले आणलं त्यानं राहू नका त्याला आजकाल बायकोवर प्रेम कमी आहे शेजारणीवरच जास्त बरं महाराजही लोक इतके बदमाश झाले या बायाच्या पाया लागतो की कोणी पुवाच्या जास्त आहारी जाऊ मधू बाबा हे वेगळे होते परमहंस होते त्यांना काही घेणं देणं नव्हतं चांगलं फेसबुक काय पैशावाला काय आमदार काय मतदार काय ते मधू बाबा त्याला म्हणतात संत नाही तर आजकाल महाराज लोक जेलमध्ये दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्त आम्ही आहो गाडगे बाबा तुकडोजी बाबाच्या रक्ताचे आम्ही आहो फुले शाहू आंबेडकराच्या रक्ताचे आम्ही कधी आमचं कीर्तन बदलत नाही कोण्या गाववाल्यांना किती सांगितलं या माझं पहिलं ऐकलं ना म्हणून छटमारी करायला बजावलं काय म्हणलं त्या सत्यपालचा आराखडा तयार झालेला आहे मी कधी बदलणार नाही चाहे चाकू मारो की गोळे मारो कोणाच्या बापाला भेट नाही तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे म्हणून विनंती करतो ज्यानं बाहेर जाऊन आपल्या पत्नीला सोबत आणलं त्यांनी उभे राहा एका जण नाही आणलं रे बायकोले इतका
तुम्ही बाहेर गावचे आता, तुम्ही या गावचे नाही पाहिजे हो, तुम्ही ऐकलं नाही तेव्हा बाहेर गावच्या माणसानं ज्यानं बायकोले आणले त्यानं उभं राहा. आपल्या कीर्तनाला कोठी पुराण पाहिजे नाही. तुमच्या पत्नीने आवाज द्या, तुमचं वजन आहे काय फळ. हा हा असं नका दाखवू ना. अय भाऊ ओ भाऊ आवाज केला अभिने उठलो. जय 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 तुमचं नावच चांगलं आहे ना, नाही तर आम्ही पा जंगले नंबर जंगलाचं तुम्हाला कारोळे नीत नवरे बापू पंजाबराव देशमुखाचे धन्य भाऊ साहेब साडी देणे भाऊ या अरुण भाऊ जय 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 एक साल दे. क्या बात आहे अरुण भाऊ, 76 वर्षाचा माणूस जेव्हा असा 45 वर्षाच्या बाईच्या समोर झुकते. म्हणूनच तुमचं पहिल्यापासून जमलं, तुमचं तर जमलं पण पोराचंही बजेट बसून टाकलं. पळतात नाही अन्नच मागणं. जय 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 अरे फोटो काढा. हा देशमुख साहेब पुस्तक देतो. अरुण भाऊ अरुण भाऊ माय जीवनावर दोन पुस्तकं निघाली, द रियल हिरो. मी रियल हिरो आहो. तुम्ही बोले तैसा चाल्या एक पुस्तक देतो. आता तुम्ही बसू नका. तुमची 76 झालं, पोरग बसलं, आता तुम्ही घरी जा. काकू वाटपवून राहिले कारण बाई शिवाय चाले रद आहे. आता मी बाई कोणी दिली कोण वाटपाय करून कृपा करून तुम्हाला प्रार्थना. अरुण भाऊ जा तुम्ही आता बसू नका. या पाहुण्याने जायचं आहे तुम्ही जा. अरुण भाऊने पोचून द्या म्हणजे मी खुर्च्या उचलून या खुर्च्या काढून जा. खुर्च्या माग द्या. ओ भगवी पोथी अच्छा आधी नको करू ना चुका दे चुका एकही खुर्ची राहू देऊ नका. तुम्ही निवडून गेलो हे खुर्च्याईवर बसता आणि तुम्हाला मातीत ठेवतात. अजूनही अक्कल येतो म्हणून खुर्च्या मांग. तुमची खुर्ची तुम्ही झोपला. छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा
दारू पीना अपने बाबा का मित्रांना आदरणीय सचिन भाऊ गोमासे प्रवीण दादा चव्हाण कार्यक्रमाचे पैसे जरी दोघांनी दिले पण तुमच्या शिवाय काहीच नाही समजले बाय तुम्ही जर आले नसते तर हे दोघांनी काय केलं असतं हे पुत्र कोणाचा आहे नाही त्याने हाकलू नका की इकून हाकलले की चिकून येईल कुत्र्यासारखी गत आपली माणसाची झाली इकून शेतकऱ्याने लात मारली की तिकून डुक्कर सुचू देत नाही इकून डुक्कर आलं तुम्हाला वाईट वाटलं का माझं तुम्ही एवढे चांगले स्वभावचे आहात तारीफ नाही करत तुमचं फेसबुक पाहूनच तुमचं भविष्य तुम्हाला वाईट नाही वाटलं उलट चांगलं वाटलं की आपली एकट्याचीच खुर्ची मंदात आहे बरं तुम्ही ना गरम होत लवकर ना टेन्शन वाढत म्हणून तर खाऊन पिऊन सुखाता नाही तर कोणीही गावातले मोठे लोक भेकान चोट झाले आणि गावातले गरीब खायची सोय नाही तेन मकान बांधले भरकुल चालू आहे म्हणून तुमचा स्वागत मी चालले रे नशीन तर दुसरं काही दे पुस्तक देणं ते म्या पुस्तक लिहिलं सत्यानं माझ्या पुस्तकाचं नाव तुमचं आडनाव काय घटारे देशमुख बाप्पू असे नाव आहे कसे ते कसे दलिंदर नाव किती विचित कडू हे कौठा कडू पण गोल लोक आहे काय नाव माहित नाव निकोले भोने प्रार्थना करते तरी भोने राठव जाधव जंगले वडनेरकर मी सर्वांचे नावं का घेतले तुम्ही अवघ्याच सहकार्य एक पुस्तक देतो सत्यानाश कोणाचा दे दारू पितीन त्याचा जे दुसऱ्याचे दोन तास दाबतील त्याचा जे हराम खोरीनं धन कमावतील त्याचा जे बायको सोडून दुसऱ्या बाईच्या मागा लागतील त्याचा म्हणून याच नाव आहे सत्यानाश एखाद्या माणसाने राग आला असताना मला उठून दिलो अरे अडथळा आला म्हणून उठवलं एका ढगाला मध्ये तीन चाकू मारले लोक कोणालाही मारतात राष्ट्रपिता महात्मा गांधीने टाकेला थोडीशी उतरल्यावर ढिला म्हणून टाकणारा मी गडबड करू नका पोटात त्या मायच्या दुधात दारू टाकली चोट्या त्या पाहून घ्या ना तुमचं वय 75 असेल ना पण कशी कंडिशन आहे कौन गडे दारू नाही ना तुमच्या ज्याच्यामध्ये लफडे आहे ते टिकतच नाही म्हणून आज शेणाराच्या मला दारू द्या
बीड़ी दे चम्मच दे खर्रा दे गुटका दे लग्ना उदरपट्टी करू नका बाप मेल्यावर पेरवे करू नका पण जीवंतपणी त्या माय बापाने कमी राहू देऊ आणि सत्यपालचं कीर्तन देवा धर्मावर अजिबात बोलत नाही मी देवावर का बोलत नाही त्या देवाचं किती वर्णन कराव तेवढं कमीच आहे ना राम कृष्ण गोविंद नारायण हरि देवावर काय बोलाव जवा सारी दुनिया का तुही करण राम कृष्ण गोविंद भगवंताचं जेवढं वर्णन केलं नारायण त्या दुर्गा मातेचं एखाद्या लहान मुलीनं सांगा बरं देवीनं पाया खाली कोणाला दाबलं एखाद्या मुलीनं सांगले बोलत जा राही ना उभी माणसाने नाही म्हणजे कशी बोलतो माणसाचं हेही आहे देवीनं पाया खाली कोणाले घेतलं छोट्या मुलीनं बोला इकडची पार्टी हा हा बोल ना महादेवाने म्हणते ते त्याने नका उभं करू मुलीचा विषय चालू राक्षसा येईल का ये ना बरोबर आहे पुस्तक घे ना तुले पुस्तक देवी आहे ये बेटा अव तिले खेकायच्या घर तिले काय पकडून मारून राहिली तू बोलली कोण बोललो कोण तू किती दोन आवाज नाही आले विचार दोन आवाज आले की एक तू एवढी खोटी बोलत आवाज एकच आला ना मग ते तुला हात करून धरून राहिली हे खेकड्याच्या जातीतले लोक आहे कोणी आपला माणूस पुढे गेला की ओळख आले मानलं तुलाही असंच केलं की या म्हटलं आणि तिनं तुले ओळलं की नाही मान द्या किंवा माहिती सपत नसत मी तुले प्रश्न विचारला देवीनं पाया खाली कोणाले कोणाले मारलं राक्षस राक्षसानं चांगलं काम केलं की वाईट वाईट मग हे वाईट लोक यायला संपवायला पाहिजे की जिवंत ठेवायला पाहिजे करेक्ट हे पुस्तक आहे बेटा 10 रुपये नोट आहे 100 दोन पैकी एक आहे मागचे बोलू नका उचल कोणाला घ्या हे बा हे आहे 10 रुपयाच नोट आहे 100 त्या घेतलं पुस्तक धन्यवाद हे मित्र बोलले पाहिजे यायला कळलं पाहिजे राक्षस म्हणजे काय बघ शंभराची नोट यासाठी देत नाही पोलिसी जात तू वयानं मोठी आहेस म्हणून नाही ते आलं लक्षात बाकीच्या पोलिसच्या लक्षात येऊ दे नाव अय फोटे सुभाष भादर भादर करू मला इज्जत करता येते एवढ्या स्पीड नव्हत्या स्पीड न आपली लेवल थांबायला तुझी किंमत झाली आता गेल्या तर याले मोठं जोर येऊन राहत मंगापासून याले संसार करतात नाही बायको राहूच नाही शकत लाऊ स्पीकर जमलं नाही अजूनही नाही जमलं म्हणून डोकं जाग्यावर ठेवा
नहीं तो रोग भिन्न यान रुमाल बन लायन माझे चिंगूल जाय हा नवरात्राचा कार्यक्रम आहे माझ्या माय माऊल्यांनो मी उपदेश करायले नाही आलो मी वाचवायसाठी आलो ज्या बाईने दोन मुली आहेत तिसरा मुलगा होणार नाही त्या बाईनं उभी राहत आणि एक साडी घेऊन जात सचिन भाऊ गोमासेच्या पत्नीच्या काय काय सचिन भाऊ बाई की कुटाना करायला घरी ठेवलो ज्या बाईने दोन मुली आहेत त्या बाईचा सत्कार सचिन भाऊच्या पत्नीनं या साडी देऊन करावा या काय येऊया जमलं जय 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 हे सारे तुम्हारे जो भी आता तुमचं आडनाव काय गोमाच आहे आणि काही तुमचं सरनेम रंगारकर बर ते नाव नव्हतं ना माझं याच गावच्या आहे की बाहेरच्या आहे माकडे भंडारे पासून देशमुख लोक देशमुख पासून गारुड येत गारुडे पासून तर अंबादे येत आणि अंबादे पासून तर कुलकर्णी ठाणेदार नाव आले तुला भेटा नावच नाही चालत दोन पोरीवर झालं काय मालकानं त्या अक्षय कुमारनं काही म्हटलं ना त्या सासू सासऱ्यानं हे वय देवीची भक्ती लोक पोरीले कमी मानतात काही काही मायबापानं पोरीले मारून टाकलं असे जगिंदर मायबाप आहे पण इकडे देवीची पूजा करते जिवंत पोरीने कमी लेखतात म्हणून मा कीर्तन प्रबोधनाचं आहे धन्यवाद काही मुला मुलीमध्ये अंतर नाही या मसल्यामध्ये मांजरीमध्ये ज्याले मुलं आहेत त्याच्या घरचे हाल पा काय आहे म्हातारा झाल्यावर म्हणून माय पोरीच्या घरी जाते जे माय पोरीच्या घरी आली आज कीर्तन ऐकायचे तीन उभं राहा एक मिनिट धन्यवाद आणि हे बाई म्हणे मला फक्त ताई तू कायले नाराज होतो जेवायची सोय कोणाच्या घरी आहे नाही तुझ्याच घरी आहे ना मला वाटलं जेसीपी वाल्याची बायको कॉन्ट्रॅक्टरची पोतवाल्याची बायको काय विचारतो बाई कुठेही गणित बसतो ते तहसीलदार पटवारी चांदे आणि तुमचे मित्र आहेत जेसीपी प्रवीण चव्हाण बरं जेसीपीचा अर्थ मालूम आहे का चव्हाण बोला जेसीपीचा अर्थ आहे जे म्हणजे ज्योतिबा श्री काय छत्रपती शिवाजी राजे जेसीपी तुम्ही सांगा काहीले साडी दे 12 वाजता जेवायला भेटा 12 वाजता काळ्या अरे तूने मुझे बुलाया तेरा जे माय मुलीच्या घरी आली तिनं उभं राह आज कीर्तन ऐकायला राय उभी बाहेर गाऊन जे राय ना आई उभी तू राह गाऊन नाही राय येतो की अग येऊन जा यावर उभं राह आली ना मुलीच्या घरी मग उभी राह माझी
आजका दुर्गा देवी तुले पावली कधी आले काल पूर्वी आहे काही साहेब तिच्या सासऱ्याची भेट झाली सासरा नाही कोल्हापूरला कोल्हापूरने म्हणजे देवीच्या मंदिरात फारच आहे देवी इकडे देव तिकडे ते मालक आले का एकटीच आली गोरगी आहे म्हणून हे वर्ग लोक देवी दगा देवीने देवी समजतात मंदिरातल्या पण स्वतःच्या पोरीने आपल्या मायले आपल्या बहिणीले देवी समजत नाही काय तुले आज किती आनंद झाला मा लेकीची भेट झाली दुसऱ्या लेकाची भेट झाली चांगला योग घडून आणला सचिन भाऊ ते जेसीबी वाले बंजारा माझ्या माय बापाला विनंती कर त्या इथे दोन कोटी असतील त्यांना उद्या ऑपरेशनची तयारी करा आईला शपथ न सांगतो तुम्हाला रामरायाची शपथ आहे सांगरे बाबू रामाले पोर किती होते आता मुलांनी बोला बोलो रामचंद्र भगवान की जय बोल ना रामाले मुलं किती नाही तुले विचार तोंड घालू नको अवघा गाव खराब केलं या दोन तीन लोकांनी मला गावात पार्टीशन नाही पण तुम्ही मदत आग लावलं सत्यानाश केला बोलो काय दोन क्या बात है श्रीराम जानकी बाबू रामायण जीवना पुत्र पाच लेकर पैदा कर राम राम हे जाते दारू पोटात असली ना आई दारू जायचा नवरा पेत्यांना किती त्रास असतो बायच्या इमानानं सांगतो एंड्रीन पेन पुरलो रोगर पेन पुरलो एकाच दिवशी मरते गच्च पण हे दारू इतकी हरामखोर आहे अजगो अजगो मारते बाई ले लेकरा ले त्याच्या माझ्या बापाले पुऱ्या खानदानले मारते पण माजरी मसल्यात कोणी पेटत नाही गुरुदेव हमारा रे प्रार्थने जात असत का तू जात अरे बापरे माहिती असत तुझ्या हे प्रार्थना गुरुदेवची याच्या पुढचं म्हणून पुढे तुले काय विचारलं मी प्रार्थने जात असतो का जात काय मग म्हणून झुटी राहच्या पुढचं म्हणून तुम्हाला काय आहे ते म्हणून प्रार्थना ते अर्धीच येते बर ते येते काय म्हणून आली असती तर शंभराची रामाले लेकर दोन होते ना तुझं नाव काय राम तुझं नाव राम आहे
या दुसऱ्या भावाचं नाव काय? दुसऱ्या भाऊ नाही, बहिणी किती आहे? दोन. आता सांग राम, रामाचं लेकरं किती होते? दोन. तुम्ही किती आहे? तीन. बाल लग्न झाल्यावर तू किती होऊ देते? आणि याचं नाव आहे समाज प्रबोधन. बायको बायको आल्या मुलकी प्यार करणे वाले कभी डरते नाही. गाण्याचं पुस्तक आहे. कोणी कंपनी कधी येणार आहे तू? तुझी कंपनी कोणती? आज नाव मग तर जय शेवाला बंजारा ना. तुला मालूम आहे बंजाऱ्याचं पोरग एक मा गुरु बंधू आहे पंकज पाल राठोड. बंजारा आहे पण कीर्तन करते तो. कोणत्या गोर माती ऐकणारे सावधान. धन्यवाद देतो. आभार मानतो. बरोबर मुल बोल बचने कणा कणा करता मी केलो मान मर्यादा ने काही भूल बोल जागवण मंडाल छंद बोल लागो शेवालाल बाबा सांगता दारू पिऊ नका मास खाऊ नका गाईचं रक्षण करा पुरा ढोरांचं रक्षण करा. गजानन भाऊ बाबा 50 वर्षापासून सोबत आहो. या गाण्याचा अर्थ आहे 2 दिवसाचं 4 दिवसाचं जीवन आहे आनंदात जगा. काही व्यसन असतील तुमच्या सत्यपालला देऊन टाका. माझी बायको मेली ना तर मेडिकल कॉलेजला दिले मी तिले मशानात नेलं नाही बाया. माई माय मेली तिले मशानात नाही नेलं मेडिकल कॉलेजला देहदान केलं. माई बाबा वारले त्यांचे डोळे काढून दिले. पुस्तक इथं वाचू नको ठेवून दे कुणाला देऊ नको नाही तर वापस घे. लोक गव्हर्नमेंटच्या योजना खाऊ देत नाहीत गरीबाने. अक्कल वापर. याच्या नावाचं घरकुल त्याच्या बायकोच्या बहिणी त्याचं घरकुल मावस भाऊ शाळ भाऊ भार खाऊ. तुम्ही यायच्या शिक्षण संस्था पहा. मला राग येईन कोणाला लिव दे डबल बोलवू नको पण यांच्या शिक्षण संस्थापा यांचीच खानदान त्यांच्या विद्यालयात. बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाव खाऊ. यांच्या संस्थेमध्ये दुसरं बियाणं दिसत नाही. कुंड्याचं नाही तेल्याचं नाही शिंप्याचं नाही बंजाऱ्याचं तर दूध आणि बुद्ध्याचं तर पाहिजेच नाही. तो म्हणते शिका संगतीत व्हा. आणि हे म्हणते आता आपण राजकारणात पाहतो ना
अगं म्हणून तुमच्या सुंदरीने सांगतो दोघही भावाचं भांडण होऊ नका देऊ. तिसऱ्या मजल्यावर घर जाईल आणि तुम्ही घरातल्या दोघी ननद जेठाने बांधलंय की सत्याला झाला पाहिजे. तुम्हाला पाहिजे फक्त मी आणि माझा नवरा. त्याची बहीण नको, तिचे मायबाप तर नको, पण तुले तिचे त्या नवऱ्याची माय नाही चालत तर मग तो नवरा कसा चालते. म्हणजे तुम्ही दुर्गा देवीच्या भक्तीने भुलल्याय. तुम्हाला काय वाटते नऊ साड्या बदलवल्या म्हणजे देवाची भक्ती? आज कोणती साडी आहे देवी? लाल, काल होती पांढरी, आता उद्या कोणती? बरा बरबाद नऊ नऊ तुम्ही तशाच झाल्या. एक बाई कपड्याच्या दुकानात गेली मागायला म्हणे चांदूरले जाऊ आपण नाही तर अमरावतीले जाऊ. तुमचे कपडे किती फाटले? नवरा म्हणे फाटू देणार, कारण माणसाले कुटुंब चालवा लागतं. माई चप्पल आहे तुम्ही पाहून घ्या पिवळ्या कलर. एक आहे नऊ नंबर, एक आहे आठ नंबर. माहिती आहे म्हणा पाहून घ्या. माई घड्याळ आहे मध्ये मी वाटत 10 वर्षापासून बंदच आहे. हॅलो एवढं वय झालं पण कॅचिंग किती जबरदस्त. या घड्याळ फेटून जाईने हिंदी मी फेल झालो. का फेल झालो मी? कारण आहे ना संकटावर संकट पहिली. माई गेली, बाप गेला, बायको गेली, बहीण गेली, आता मोठा भाऊ सिरियस के एस पाटील अकोला लखवा गेला वावरातून आला. म्हणून मी आई बहिणीने सांगतो माय जेवढी सेवा होईल तेवढी कर. गॅरंटी नाही बर. माई तब्येत चांगली आहे पण कधी गिअर टाकीन? मा भावानं निंबू तोडले घरी आला, ते लिंबाचे कट्टे नेले, त्या कट्ट्याचे पैसे राहिले. पायची 4 वाजता कल्ला करे माझ्या वहिनीनं उठवलो ठेवा असाच कर. बर पुण्य करणाऱ्याने होत नाही असं काही आहे का? रावणानं रामरायाची पत्नी नेली, नेलीच की नाही? किती तकलीफ झाली बायकोले आणले, सीतामातेले आणले, किती त्रास झाला. आणि तुमचं खरोखर भांडण झालं तर तुम्ही बायकोले आणत नाही, एवढे हरकटपणा करता. पण आजपासून नवरात्राचा दुसरा दिवस आहे, त्याची बायको घरी नसल त्यानं आताच फोन लावा. तुम्ही चालले का फोन लावले? हो गाई गाई खबरदार कोण्या पोरानं म्हणा मी कार्यक्रम 2 तासाच्या वर माझ्या नोकरी दररोज आहे. उद्या परत गोंदी आले आहो आणि आज भंडाऱ्या जवळून भंडारा नागपूर रोडवर कार्यक्रम होता राहते. आणि परवा हॉस्पिटलमधून घरी गेलो, माझ्या भावाची तब्येत बरी आहे. मा पत्नीला बोलावलं, आमचं एकत्रित कुटुंब आहे बाळांनो. गजानन भाऊ चुलत भाऊ आहे पण 50 वर्षापासून सोबत असे. तुम्हालाही शपथ घेतो, दुर्गा माईची शपथ, मधुबाबाची शपथ, बाबासाहेब आंबेडकरांची शपथ, संगम शरणम गच्छामि संगतीत राहा. तुम्हाला दुर्गा मातेची शपथ देवीने माना पण तुम्ही देवी सारख्या व्हा. ते देवी आंगा फांगात नको आणू, चिवट्या नको बनू, हे नाटकं करणं बंद कर. मी कधी कोणाला पाया लागू देत नाही आणि मरेपर्यंत महाराज बनणार नाही. काय काम पाया लागा बिचाऱ्या पाया? रात्री 12 वाजता जीव घालीन ना म्हणले. भाऊची पत्नी, त्याची माय, त्याची बहीण, त्याची खानदार,
आणि त्याच माझ्या पाय धुतात. मी कधी बायाईले पाय नाही धुते, आणि तुम्ही एवढ्या आंधळ्या आहात त्या महाराजचे पाय धुतात. कधी कधी तो महाराज लोकांचं आन घ्यायचं पाणी पेते बळायला, आणि तो महाराज समजा मुठला मला येऊन सांगितलं असं काही बोलू नका. मला जर बोलावलं तर जे मी आहो ते आहो, पटत असेल तर आताही सांगा कीर्तन बंद करू का. बंद करून बोला, चालू देऊ की बंद करू. आयोजक बोला दोघेच. मला कीर्तन असं आहे, मला लय लोकांनी सांगितलं असं बोलू नका. बर खोटा बोलीन तर पाच चपला मारा म्हणत. सत्यपाल नाव आहे, माझं नाव काय कोणी बांधणार ठेवलं का? नाही तर तुमच्या पोराईचे नाव लेकरं तुम्ही पैदा करता, नऊ महिने नऊ नऊ नाव ठेवते, ते भरजी बारी इथे जातात. मा पोराचं नाव काय तो होता काय दोन तीन दिवस त्याला किती अंधविश्वास आहे. महाराजच्या पाया पडा हर टाका सुखी राहा, तुमचे लफडे चालू आम्हाला गजानन बाबा चालते, आम्हाला मधू बाबा चालतात, आम्हाला गाडगे बाबा चालतात, पण त्याचे दहा सूत्र तुम्हाला चालत नाही. तुमचे धंदे बंद होतात ना. सत्यपालचं कीर्तन ज्या गावात झालं ना त्या गावात वास्तू शांतीले कोणी महाराजले बोलावणार नाही. आणि बोलावलं तर समजून घ्यावं येते अक्कलाचे. आपल्या मायच्या हातानं पूजा करा, वास्तू शांती. मकान बांधलं ना तुया, मग तुया मायच्या हातानं कर, टिकून तुया बायकोचा बाप उभा कर, टिकून तुही माय उभी कर, टिकून तिची माय उभी कर, टिकून तुला बाप उभा कर. बहीण भाऊ आहे ना तुम्ही, बहीण लोकांनी वाटते महाराजांना बाई ठेवली का, कारण महाराज लोकांनी जोड दोन दोन एक चांगलं फेसबुक हात पाय दादा. त्या म्हाताऱ्याने बाजू नको, जिथे नर म्हातार तीनच महाराजच्या हात. अंधश्रद्धा काढा. पुण्या बाई फाईच्या अंगात खबरदार देवी आणली तर एखाद्या मास्तरीन बाईनं उंबोऱ्या बरोबर जिल्हा परिषद शिक्षिका सावित्रीबाई फुले उभ्या राहत आहे. एखादी जिल्हा परिषदची शिक्षिका हाचक्या बाई राणाताई उभ्या आहे. हॅलो, ते जिल्हा परिषदची शिक्षिका बाईने यायचं काही कामच नाही ना. 50-60 हजार उपकार आहे ना. हे कीर्तन ऐकायला हे पार्टी आहेच ना. एकट मास्तरीन बाई उभी राहा गावात नाही का शिक्षिका? नाही का जिल्हा परिषदच्या शाळेत? म्हणजे एखादी तर उभी राह सावित्रीबाई बाहेर गावले. एवढं मोठं गावात कीर्तन असून लोकही नाही का? तू निरे उपाय धरून धरून खापर खुंडी जाईल. झाल्या तरी आई
उबाले बंद करना आई लव यू वाला काय जाते फोटके मरते ते तू तो रेडी जाय लक्षात घ्या बाबो देवीची आरती करताना दुर्गा देवी यासाठी आहे मुली दोनच ठेवा आपल्या माईची किंमत करा आपल्या बापाची किंमत करा आपली आत्या आपली मावशी यांच्यामध्ये देवी शोधा तुम्ही तुम्हीच सांगा तर रोनो दुसऱ्याची पोरगी गेली की पोटके अरे एसटी जाते ना तर पोटके जाणून म्हातारे बाईला बसू देत नाही पुढे तुला म्हणतो ना पुढे होय कॉलेज सुटलं की जाणून रिकामे जा बघा कायसाठी मान कायसाठी ठेवते रे पोरो पुस्तक देतो मराठा मार्ग त्या म्हाताऱ्या आजीले का बसू देत नाही जागा कोणासाठी ठेवते उभा राह बोल ना हाटले का जिल्हा परिषदच बियाणं पिकपच नाही घेणार कारण गाववाल्याचं लक्ष मंदिरावर जास्त आहे विद्या मंदिरावर कमी आहे बोल ना बोल ना राय ना उभा पुस्तक ने ना हा लाल सर स्टँड अप ये पीस आहे कोण्या कंपनीचा आहे बाळा आडनाव काय दिले ढो ढो चांगलं आहे पण बाबू ढोकाच्या नावाचा उद्धार कर तुला काय व्हायचं आहे शिकल्यानंतर तुला काय व्हायचं आहे त्या गावामध्ये एका बंजाऱ्याचं पोरग मिलिटरीत लागलं बरोबर चुकलं तर नाही मी त्याची आई आलीशी लग्न झालं तर पत्नी आलीशी बहीण आलीशी त्यांनी उभं एवढ्या गावामध्ये मिलिटरी बबन चव्हाण टाळ्या वाजवा बंजाऱ्याचा आहे पण मिलिटरीत आहे हे उच्च जातीचं आहे पण हराम खाऊ आहे काय काटत म्हणून मध्ये बबन चव्हाण रे पण बबन चव्हाण दादाच्या आईनं उभं आली बहीण भाऊ आहे भावा नाही वंदे मातरम आता सांग बंजाऱ्याचं पोरग मिलिटरीत आहे देशात आज माझ्या फेसबुकवर पाहतो हे नको फेसबुक ते मोबाईल मधलं पाहिजे पोलीसवाल्याने नागपूरले मी दिसलो तो फोटो काढतो तुमचा भाऊ देशासाठी आहे बघून जाऊ आज उद्धार झाला 10,000 लोक इथे देशासाठी आणि आम्ही देशीसाठी धन्यवाद शाल आहे काय शाल दे पुस्तक दे ग्राम ग्रामगीता आहे का तुमच्या है एक ते बंजाऱ्यात तुम्ही प्रार्थनेत जाता क्या बात काय ओ चीज झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा कर्म को दास की परवाह नहीं हो जाने की क्या बात कालच्या कीर्तनात मला लय भेटतात किती निऊ घरी मी ते बायको मिली तर
जगत में लिखा मुझे घर ही नहीं उठे आता का जमा कर लक्षा आल सत्यपाल तुम्हें मेला ज्यादा जोड़ीदार गया शपथ संगतो ना चवानदार तुम्हार भावा तो कमाल या आयोजक ते चवान प्रोड्यूसर गोमाशेंद्र आडनावे ढोराच्या अंगावर गोमाशे पण गोमाशेनं चवान जेसीपी आणून उरावर घातली अशा ना भाड्याने काय करणार ताफानं कनेक्शन आहे ना हे अक्कल नाही ना कोणाले तुम्ही दोघही जण यायचा सत्कार मन तृप्त झाले अरे मोबाईल नाही करताना ना तुम्हाला गाव आले हे दोघं जण सहन होत नाहीत काय गरीबाचे नंगेच राहिले पाहिजे का हा ओके अरे काय बर बंजाऱ्याचं पोरग मिळली तुझं काय व्हायचं आहे बरं दादा बस मेकॅनिकल काय तर होत डॉक्टर लोक माणसाचे मेकॅनिकल आहेत मा भावाने डॉक्टरनं दुरुस्त करणं सुरू आहे दावा हातपाय गेला पण बोलून राहिले कप निघाला नाही 15,000 दुर्बीण कप कर मले फेसबुक वेक्स दिसून राहिले अंकुश भाऊ मानकर अमरावती नाही अंकुश भाऊ मानकर शिबिरात काय बरं गुरुदेवानं बदलवले लोक म्हणते लोक दुरुस्त नाही होते तरुण पोरग महाराजाच्या कार्यात आहे रक्तदान करण्यात मानकर भाऊ पुढे आहे धन्यवाद देतो मानकर दादा मेकॅनिक काय का होतो अबे काय का होतो मेकॅनिक मोटरसायकल की चार चाकी मोटरसायकल हा चांगला आहे यारे नोट देऊन टाक 50 गरीबाला कोण देत नाही ना भलता ढिला आहे 3-4 पोरीवर घाला करतो एवढा ढिला एका सदुसद वय आहे अजूनही वयवय किला आहे कोण्या कंपनीचा किळा गेला माझ्या मध्ये नाही मारू या आपल्या मुद्द्यावर 1 मिनिट भजन करू आपण गोपाला गोपाला हा तो टाळ्या वाजवू लागलं माझ्या मायबाच व्यायाम होतो बोलो मोटो बाबा की हर हर आवाज हर हर रामचंद्र भगवान की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी राजांचा संत सेवालाल बाबांचा अण्णाभाऊ साठेंचा संत रविदासांचा आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा म्हणून माझ्या भावांनो एवढ्या एकत्रित आले तुम्ही आज मला खरंच माय माऊल्यांनो तुमच्या डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा नाही तर अनाल देवी अंगात देवी अंगाला देव कधी अंगात येत नाही हे रिकामचोक लोक आहेत गावातले देव अंगात येते
चूत्या नको बनव. तुझ्या अंगात जर येत असल तर शिवाजी महाराजांनी दाखव. येते ज्योतिबा फुले आहे बाईला आणायचं आहे तर सावित्रीबाई फुले आहे. जिल्हा परिषदची एक शिक्षिका बाई नाही उभी नाही. बर अंगणवाडी मध्ये जे शिक्षिका आहे या गावातली तिनं उभं रा सावित्रीबाई यांना ताई सत्कार केला तर काही पाहता. एवढ्या मोठ्या लोकांनी जर एखाद्या ताईचा अंगणवाडी शिक्षिकेचा सत्कार होत असतो त्याच्यात काय अपमान आहे तुमचा या ना. असाल त्या येऊन जा एक मिनिट. असाल तर या मला या बाईला सांगू द्या तू उपास धरू धरू तुम्ही डोक्यातून काळा. देवी अंगात आली बाई नोंद्या माणसाईल्यावर तुमच्याकडे नारळाची होती का काही अंगणवाडीचं काम करता की तुमच्या जागेवर दुसरे बाईने पाठवतात. नाही ना तुम्हीच जाता ना मोठ देवाचं काम करता आणि हेच देवीचं काम म्हणून बोलावलं. तुमच्या घरात ग्रामगीता आहे का? ग्रामगीता आहे का? नाही म्हणून ग्रामगीता लेख राहिले सांगितल्या. जय 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 हे म्हणून मुलीला सांगतो अंधश्रद्धा डोक्यात ठेवू नका. आता ज्या मुली शिकून राहिल्या आपल्या मायबापाचं नाव वाढू बेटा. कोण्यापुराच्या चक्रात येऊ नको. त्यानं तुझ्यासाठी जागा ठेवली म्हणजे तुले लटकवलं. पोराईले सांगतो शांतपणा करू नको. दुर्गा देवीची शपथ आहे. अरे तुझ्या बहिणीले तू बहीण समजतो. आम्ही पाहतो ना अमरावतीत किती लफडे चालू आहे. संध्याकाळी तुम्ही फिरा मोती बिंदू होते माणसाने. या नंबर दोन वाल्याच्या बायका एवढ्या कमी कपड्यात फिरतात आले काय. आज खेड्यामध्ये जिवंतपणा आहे. पाना किती मोठे लोक आले. आजच माजरी म्हटला एवढंच नाही तर आणि ज्याच्याजवळ ग्रामगीता नाही हे दोन ग्रंथ फार कामाचे आहेत. ग्रामगीता भगवद्गीता आणि बाबासाहेबाचं संविधान. लक्षात घ्या बाबासाहेबाचं नाव घेतलं म्हणून राग लिहून देऊ नका. तुही बायको ग्रामपंचायत मध्ये मेंबर कोणामुळे झाली. ताई तुमची मुलगी शिकून राहिली कोणामुळे एखाद्या बाईनं बोला. कोणामुळे कोण्या देवी मुळ वरच्या देवी मुळ की खालच्या देवी मुळ तिचं नाव काय बघून पुस्तक बरोबर बोलले. कोणी यानं जो बोलला तुम्ही नाही या त्या की चार धनुष बोलू हे एकमेकाला धरणारे. हे काही गाव प्रगतीवर येऊ देत नाही. हे सगळ्याच्या जातीतल्या हे उठली तर ती नका.
म्हणून तर त्या प्रगतीवर नाही. या गावात एकही जिल्हा परिषदची शिक्षिका म्हणून 100 काम 16 या ढाकण्याला बसवा खाली. ओ ढक्कण बस उद्या चाललंय बे बस ना. अरे पोराईन म्हणता तू ठेऊ नका लगली आहे मी शिंत अशोक जे म्हटलाच नाही तर दोन्ही चॅनल चक्कर समोरची माती हे चव्हाणची जेसीपी अलग आपली हे दुकडाची जेसीपी पाहिली ना तू जब मुंडी घालते दुःख बघा तो उखरतच मिळते जसा नांगर चालवला. आता मी शेतकऱ्याचे हाल पाहिले प्रत्येक गावात चिटक्याची मशीन आहे वापरतात. अरे काय करीन बिचारा शेतकरी महाराज लोक फुगून राहिले. कोणताही महाराज 5 क्विंटल 10 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. कोणतेही महाराज काय बुवा काही धंदेच नाही. तो गाडगे बाबा होत नाही ना राहिला गाव जरा नेट लावून घर घर में जाएंगे सबको जगाएंगे गुरुजी बाबा का सचिन सुनाएंगे. म्हणून बाबू मी आपणाला मांजरी मसला सावने सातरगाव परतखेळ कौठा कळू हे आमचे तबला वादक आदिवासी आहे. यायचे मामा कौठा कळूले आहेत ना. काय नाव मामाच? शालिकराम भाऊ नेवारे हे त्या मामाचे भाचे आहे. मंदा मंदात येत राहतात. मामाले पोलगी वगैरे लग्न झालं काय वय लहान असेल तुमचं आदिवासीचा पोरगा आहे पण माझ्या सोबत आहे. तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेनं घडवलं बाबा म्हणून तुमच्या गावाची मी माझ्या बहिणीला विद्यार्थी बहिणीला प्रार्थना करी 15 मिनिटाच्या प्रार्थनेने जात द्या. हनुमान मंदिरात होते ना गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना होते बाबा. आपण आपल्या मुलाईने पाठवा. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं पोरग माय बापाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे प्रार्थनेचं वळण लावा. मी तर विनंती करीन माय बापाने की 15 दिवस गुरुकुल मध्ये रवी मानवकडे पाठवा. इथं अमरावतीले क्लास चालते मातने गुरुजी आहे हे मानकर दादा आहे. क्लास मध्ये 15 दिवस तर पाठवा नाही तर सत्यपालच्या आश्रमात पाठवा. माझा काही धंदा नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं जोडीदार गेला त्या दिवस पासून मी मेलो लक्षात आलं तेराया पंधरा दिवस तुमच्या मुलाला 21 मे ते 4 जून 15 दिवस पाठवा. आता हे 50 पाल तयार झाले बौद्धाचे 2 पाल हे पालचाह्य पवन पाल हा कोळ्याचा आहे. मिदुलकर हा कोळी समाजाचा कोळी समाज इतका सुंदर म्हणते तो देव ओरिजिनल देवीचं गाणं 2 मिनिट तिथून. मी तुझ्यासाठी जीवन जाडले
बाला तूने नहीं पानी पा दिले पूजा सभी जीवन मजाइले बाला तूने नहीं पानी पा दिले पूजा सभी जीवन मजाइले बाला तूने नहीं पानी पा दिले माझा जीवाचा बनला तुम्हार माझा जीवाचा बनला तुम्हार तुझे जीवन झालं पुरविले तुझे जीवन भरा पुरविले भाऊ आणि सत्यपाल महाराजांमुळे निर्माण झालं माझ्या कुशीत फिरला असून तुबाळ तुझ्या जीवाचा बनला तुकार आता तुझ्या संगे कोणी न भाली शेवटी आणि पाणी प्यारी शेवटी आणि पाणी प्यारी मी तुला पाहून मी तुला पाहून डोळे जागते दारा तुम्ही नाही पाणी पाहिजे तुझ्या सखी जीवन जाईले हे बारा तुम्ही नाही पाणी पाहिजे शंभर रुपये पोराच्या पोराने देणारा कोण आहे भगत भगत यायले चारशे वापर दे चारशे देऊ की बाकीचे पाण्यासाठी बाबा धन्यवाद बुडील बोलो काय धन्यवाद भगत दादा 300 देशील नाही सर हा चारशे आणि 100 वापर यादी द्यानं हा हराम घरी करतात हा भाऊ हराम नाही मध्ये बाबा लहान भावाची हरामी करू नका हराम होऊ नका भावाने राम हो मी कधीच कोणती बेमानी याच्या संग केली याच्या बायकोची मायबाप मेले तिने मायबाप नाही आणि याने मायबाप नाही आणि दोघही होते 10-10 वर्षाचे मरेपर्यंत नातं जुळलं मला आवाज पुरला नाही ना बाबा की गजानन धावतच येते कोणही म्हणाव बाईचा पण गजानन बाई ऐका बे ओ पिंड्या बाई ऐका बर भाऊ ऐका भाऊ आहे हा माणूस आहे की बाई अरे किती वर्षाच्या आहात तुम्ही गजानन भाऊ 59 काय वय तुम्ही एवढा सगळं दिसते आवाज गजे बाय लावणी तर अशी म्हणते गजा अरे बाप करतो हे नाटक तुमची ताकद नाही ना जी तुमच्यातला एक धन घरी जाऊन दाखव 1,00,000 रुपये हरतो हे काही नाही जाणार एवढे हलक टाका तुम्ही पैशात विकणार
तुम्ही तर बंजारे शिवालाल बाबाची औल्या दाखव, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताच्या, तुम्ही शिवाजी महाराजांच्या रक्ताच्या, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या, तुम्ही मधुबाबाचे भक्ता, तुम जाणेवाले नाही. मी म्हणेपर्यंत एकही नाही जाणार, पण मी तुमची संधी तुम्हाला लगली आहे काही आहे नाही तर काही काही पोटे शिदे अशी रांगोळ्या खात. सरळ मुटत नाही तर विचारलं असा कसा मुटत बाई, सरळ मुटन इथं लेडीज आहे ना असू दे म्हणे. किंवा बापाला सांगू काय सांग, लोक त्याच्या बापाच्या भेटीला गेले की या पोराबद्दल सांगू, तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या काढतो. म्हणून म्हणतो लेकरावर संस्कार टाकायचा ती गडे हो. पंजाब्याचं पोरग प्रार्थना करणार, एखाद्या मुलीनं सांगायला ना हम रहे अपने दिले उभं राहून पाय येत असेल तर बोला ना. येतच नाही ना, येत बोलतच नाही. त्याईनं गडबड केली म्हणून तर मंच उतरलं, मी म्हणून तर संधी देऊन राहिलो. मी अवघा बायोडाटा तयार केला ना, राहिव बाई एखादी उभी राह आता राहिव. हा ओ चीज झुटी राह की हळू बोलो बेटा. आता माझं गाव आहे इथून 125 किलोमीटर, हिचं गाव 125 अंतर आहे, पण विचारानं काका पुतणी एका जागे नाही आबा नात ओची झुटी राह की पुढे हाय प्रार्थना गुरुदेव ते मी काय म्हणतो या भारतात नित्य वसू दे नाही ना बाई हो. हे जे जातीयवादी धर्मवेडे लोक आहेत ना, हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन, आम्ही एका माईचे लेकर आहोत, ते सांगितलं महाराजांना तू गुरुदेवाच्या विचाराची शंभराची नोंद दिले दिले आणि एक पुस्तक घे. हे माझ्यावरचे नाही देत बेटा, मी मध्ये लोक देता माझं काय आहे, मी तर भिकार सोडतो. बस चालू चल जाय जाऊ खेळले असं खेळ उमराय तर खा. तुम्ही जेले म्हणा ते उभीच नाही राहिले, पण गेम करणं आपल्याला मालूम आहे. हे भारताचं बंधू भाव कोणीही पूर्वीच्या पायात आणि तुकडोजी महाराजचं भजन आहे लक्षात घ्या भाऊ. माझ्या बहिणींनो प्रार्थनेली येत जा, ग्रामगीता वाचत जा, तुमचं नुकसान होणार नाही. तुम्हाला कल्पना आहे सर्वात जास्त अमरावती बघा बाईक नाही बसून जाय बसा. नाही नाही तुम्ही उठो बघा, चांगले सज्जन माणसं आहे. आता पाणी कमी वापरलं बोट अलग आहे, कारण पत्याग्रह मारू तो रस्ता भूल जाय, सौग्रह मारू त्या बाईने बसवा खाली. हे बाई अरे त्या बाईने बसवा ना,
उभे काऊन राहायचं बाई बस भले मालूम आहे तुमची नस कुठं धरा लागते आलं ना लक्षात तेच तर विशेष आहे बाबू मला जे कीर्तनातून मांडायचं आहे ते मांडतो भ्रूण हत्या अंधश्रद्धा जातीयवाद चमत्कार पेटवतो बाया हो आता परवा एका नवऱ्यानं बायकोवर संशय केला कि तू दुसऱ्या माणसासंग कोण बोलली तू बोलत तर तू म्हणाल जैशील नवे मै जैन तुमची कोण जगामध्ये चमत्कार नाही भूत नाही भानामती नाही कर्मी नाही जादू नाही जगात कोणता चमत्कार नाही हे हात सफाई आहे ना बाबू हा तुकडोजी बाबाचा चमत्कार आहे हा दुर्गा देवीचा हा मधुबाबाचा चमत्कार आहे त्या बाईने बसवा खाली किती आयडिया केली माकडे अनेक मी भविष्य सांगू शकतो कोणाचंही शिवट्या बनवणे म्हणजे भविष्य सांगणे या जगामध्ये कोणी पुढचं सांगणारा पैदा झाला नाही विनायकराव आमदार नेते ऍक्सिडेंट मध्ये गेले मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आंदोलन होत मग एखादा पैदा झाला काय सांगणारा तुम्ही जाऊ नका आज अपघात होते म्हणून कधी बायांनो माझ्या माय माऊल्यांनो कोणी पंचांगवाल्याने भविष्य विचारू नका नका तो सांगणारा पैदा झाला नाही तुम्ही तुम्हालाही आदत आहे हात दाखवा मले बाया विचारत दवाखान्यात महाराज आमच्या पोराचं लग्न करून नाही होत मी म्हणून येते काय एखाद्या बरेचेच लोक मुंज्या राहिणार होईच नाही बिघाड्यावर कोण विश्वास करीन बाबा पेनारे त्याच्या मित्राला घरी नेते आणि फुल दारू पाजते त्याच्या बायकोवर नियत ठेवते इतकीच दारू बेकार आहे म्हणून मला आज द्या हा नवरात्राचा दुसरा दिवस दुसरा घट आहे नवरात्राच्या निमित्तानं माझ्या भावांनो अरे किती बायका विधवा झाल्या रे बाबा एखाद्या बाईनं साडी आहे का एखाद्या बाईनं उभे राहा जिचा नवरा दारू पिऊन मेला ती बाई जर राहत नसन तर तिच्या शेजारच्या बायाने मालूम आहे ना तिचा पती दारू मध्ये गेला राह उभे राहत नसन तर जबरदस्तीनं उभं करा म्हणजे याच्यामध्ये हे जे तरुण पोर दारू पितात राहिल्या माय 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 मुखी म्हणा माय मुखी म्हणा अजून किती बायका विधवा करता तुम्ही लोक किती महिलांना मारून या आई तू याडी आहेस ना याडी म्हणजे चव्हाण दादा याडी म्हणजे आई मग तुमचीच माय आहे चव्हाण दादाची आई पण पोरासारखी माय बी हिंमतवान आहे आई किती वर्ष झाली बाबा किती 32 वर्ष झाली 25 आता मलाही वय जास्त झालं आता काही ऐकू
मी धन्यवाद देतो आई, तुम्ही हिम्मत केली. आणि तुम्ही हिम्मत काऊन केली मालूम आहे? बाकीच्या लेकरांनं पिऊन त्याच्या बायकाईला विधवा करू नये. अजून एखाद्या बाईनं सोपती नसिन या गावात असतील. मधुबाबाचं गाव हे महिमा आहे. साली दे, तुमच्या घरच्या देवाला जायला किती वर्ष झाली? किती नाही बापा बापा, किती लेकरं आहेत देवाच्या कुर्त्यानं? दोन आहेत पोरी आणि एक मुलगी गेली. काय कमी वनवास भोगलाच, पण तुमचे लेकर चांगले निघाले. आपल्या खानदानचं कल्याण केलं. आज अभिमानानं तू उभी आहे, चांदीच्या पाटल्या त्या हातात आहे. हे नाही तर तुझे मोठे हाल. साडी नाही, तुम्ही गेली जेव्हा नाही या माहिती. यायचं नाव काय चव्हाण? तांड्यातलं बजेट ते चव्हाण जाधव पवार. तुम्ही आई त्या ताईचा आणि बायाईनं साडी हलकी आहे की भारी आहे पाहू नका. नाही तर तिच्या दोनशे पाहिजे हलकी आहे की भारी आहे. हा आई तुम्ही जाऊ दे. हा आई चव्हाणची माया आहे म्हणून आला फोटो काढला. गरीबाची महेश गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती.